नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांना की पूर्ण करू हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला देवांना हळदीचं लेपन कसं करावं याच्याबद्दल व्हिडिओ करणार आहे सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण येणं उमऱ्याला हळदीचं लेपण कसं करायचं ते आपण बघितलं आहे पण देवाला हळदीचं लेपन करून देव कसे स्वच्छ करायचे आणि देवांना अंघोळ घालण्याची योग्य जी पद्धत आहे ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं रोज देवाला आपण आपण रोज देवाला अंघोळ घालतो पण रोज इतकी प्रॉपर देवपूजा आपल्याकडनं होत नाही पण आपले जे देव आहे ते आपल्याला स्वच्छ घासायचे असतात स्वच्छ धुवायचे असतात ते संपूर्ण क्लीन करायचे असतात आता देव घासणं म्हणजेच काय की जसं आपण भांडी घासतो त्या पद्धतीने देव घासायचे का नाही आपण जेव्हा देवाची मूर्ती आपण आपल्या घरात आणतो तेव्हा त्यांना आपण प्राणप्रतिष्ठा देतो त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणतो म्हणून देवाचे जे मूर्ती आहे जे फोटो आहे जी त्याची वेगळी अशी पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तुम्ही पण मी तुम्हाला रोज हे असं करा असं अजिबात सांगत नाही पण जे देव आहे ते केव्हा स्वच्छ करायचे असतात त्याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे सगळ्यात सा आधी जेव्हा तुम्ही देव स्वच्छ करताना त्याच दिवशी तुम्हाला तुमचा दिवारा पण स्वच्छ करायचा आहे थोडक्यात काय जे वस्त्र आपण टाकत असतो देवांच्या खाली ते शक्य असेल तर रोज स्वच्छ करावं नाहीतर दोन तीन दिवसाने बदलावं असं स्पेसिफिक टाईम नाही आहे की ह्याच दिवसाला बदला आणि त्याच दिवसाला बदला बदला फक्त जे वस्त्र आपण देवाच्या खाली जे आपण वस्त्र परिधान केलेलं असतं देव देवांना त्याला फक्त धूळ लागता कामाने तेवढीच एक काळजी घ्यायची आहे तर इथे मी माझा दिवारा स्वच्छ करते आहे तुम्ही घर कितीही टापटीप ठेवा स्वच्छ ठेवा पण धूळ आहे ती घरात येतच असते आणि धूळ ही जी नकारात्मकता असते जी ना दरिद्री असते त्याच्यापासून आपल्याला आपलं घर आणि आपलं देवघरही स्वच्छ ठेवायचं असतं त्याच्यापासून ते दूर ठेवायचं असतं जेव्हा तुम्ही तुमचे देव स्वच्छ करणार असाल तेव्हा तुम्हाला देवाचं वस्त्र देव देवाचा जो देवार आहे तो सगळा स्वच्छ करायचा असतो आणि एरवी पण जर तुम्हाला वाटलं की धूळ आहे आपल्या वस्त्रांवर जिथे आपण देव ठेवले आहे ते तुम्हाला स्वच्छ करायचे असतात आता बघा इथे माझा देवारा स्वच्छ करून झाला आहे मी वस्त्र ठेवलेले आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला देवांना हळदीचं लेपन कसं करायचं असतं इथे मी भीमसेनी कापूर हा कुटून घेतला आहे तुम्ही बघा पावडर केली आहे त्या भीमसेनी कापूरची आणि आपल्याला केशरयुक्त अष्टगंध घ्यायचा आहे केशरयुक्त अष्टगंध ज्यांच्याकडे केशरयुक्त अष्टगंध नसेल त्यांनी फक्त हळद आणि जो भीमसेनी कापूर आहे हा मिश्रित केला तरीच चालेल हळद चंदन आणि भीमसेनी कापूर मिश्रित करायचं आहे आता माझ्याकडे हळद आणि चंदन ह्या दोन गोष्टी आहे पण म्हटलं मी तुम्हाला केशरयुक्त जे जे आपल्याकडे अष्टगंध असतं ते करायचं असतं बघा आपल्या ना आपण जेव्हा अष्टगंध वापरतो तर ना अष्टगंध हे हळदीने बनवलेलं असतं आणि त्याच्यात केशर आहे म्हणून मी केशरयुक्त जे ना अष्टगंध आहे ते घेतलं आहे त्याची छान अशी पेस्ट केलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे या पद्धतीने पेस्ट करायची आहे आणि आपल्या संपूर्ण देवांना आपल्याला ती पेस्ट लावायची आहे तुमच्याकडे टाक असेल तर टाकांना तुम्हाला लावायची आहे ज्या मूर्त्या असतील तुम्हाला त्या मूर्त्यांना पण तू तुम्हाला जी पेस्ट लावायची आहे टाक असेल तर आवर्जून करा आता माझ्याकडे टाक नाही आहे म्हणून मी तुम्हाला फक्त मूर्त्या दाखवते आहे छानपैकी सगळ्या मूर्त्यांना मी एकथेना अष्टगंधयुक्त जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे ते मी स्वच्छ इथे छानपैकी लावून घेते आहे लावल्यानंतर थोडासाच वेळ ठेवायचा आहे म्हणजे जोपर्यंत आपण बाकीच्या मूर्तींना लावून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते कसं साफ करायचं सा, ते मी तुम्हाला दाखवते मागे मी एकदा तुम्हाला ना जे आपण संपूर्ण जे पाच पदार्थ आहे ज्यांना आपण पंचामृत म्हणतो त्याने देव स्वच्छ करायचे असतात लक्षात घ्या आपण नेहमी काय करतो ना एखादं लिक्विड बाजारात मिळतं किंवा पावडर मिळते त्याने आपण देव स्वच्छ करत असतो लक्षात घ्या देव हे शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वच्छ करायचे असतात किंवा जर तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने नसेल करायचं स्वच्छ तरी तुम्ही लिक्विड वापरणार असेल किंवा पावडर वापरणार असेल तर ते चुकीचं आहे त्यांना देव पण दिलेलं असतं आपण त्यांच्यात प्राण आलेले असतं देव आहे तो काही खेळ नाही आहे की आपण ते कशाने पण स्वच्छ करावं ज्यांना नाही शक्य होतं त्यांनी पंचामृतांनी स्वच्छ करावं किंवा दही आणि लिंबू आणि थोडंसं डाळीचं पीठ याने पण तुम्ही स्वच्छ करू शकता तुम्हाला जे योग्य वाटतं ते आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण षडोपचार देवाची पूजा करत असतो ना आता मी महाराजांच्या मूर्तीवर जेव्हा जेव्हा अभिषेक करते तेव्हा आपण पंचामृताने करत असतो कधी मी तुपाने करत असते तर अर्थात त्या मूर्त्या थोड्याशा तेलकट होता तर त्या सगळ्या स्वच्छ कशा करायच्या तर ही शेवटची आम्ही जेव्हा सेवा करत असतो तेव्हा ही आमची शेवटची स्टेप असते ज्याला आपण शेवटची स्टेप म्हणूया किंवा आपलं जे केशरयुक्त अष्टगंध आहे आणि कापूर याने स्वच्छ त्या मूर्ती सगळ्या स्वच्छ आणि इतक्या चकाचक निघता तुम्ही बघाल की कोणी म्हणणारच नाही की या फक्त दोन पदार्थांनी आपल्याला आपण हे स छान स्वच्छ केलं आहे बऱ्याच वेळा आपण असं करतो की आपल्या घरातले टाक असो किंवा मूर्ती असो आपण काय करतो ना की ना आपण पंचामृत लाव लावतो किंवा दही आणि लिंबू लावतो आणि मस्त ब्रश घेतो आणि त्याला घासतो मला एक सांगा तुमच्या शरीराला तुम्ही ब्रशने घासणार आहे का नाही ना, ना मग तुम्ही देवाला का ब्रशने घासता भले तुम्ही म्हणता की आपण प्रत्येक वेळेस नवीन ब्रश घ्यायचा आहे आणि नवीन ब्रशने घासायचा आहे हे पूर्ण चुकीचं आहे देव हे कृपा या ब्रशने घासू नका लस देव हे ब्रशने घासायचे नसतात तुम्ही जर कधी केंद्रात तुमच्या देवांना दाखवतो बघा आपल्याला जेव्हा खूप अडचणी असते आपण केंद्रात जातो आणि प्रश्नोत्तर करतो आणि आपण आपले देव दाखवतो तेव्हा ते काय सांगता की तुमच्या देवाला माशी लागलेली आहे किंवा तुमचे देव खंडित झालेले आहे जेव्हा तुम्ही तुमचा देवा टाक असेल आणि तो जर टाक जर तुम्ही ब्रशने घासला तर अर्थात त्याला माशी लागते म्हणून कृपया करून ब्रशचा वापर करू नका हे अजिब हे पूर्ण चुकीचं आहे ब्रशचा वापर करणं करून देव घासणं हे पूर्ण चुकीचं आहे आता तुम्ही बघा बऱ्याच वेळा काय करतो आपण एकत्र देव घेतो आणि त्याच्यात सगळं पाणी टाकून सगळे देव एकत्र करतो मी आधी पण याच्या आधी पण यावर आधी व्हिडिओ केला होता पण आज पण मी तुम्हाला सांगते की देव एक एक घ्या एक एक एका तांबणामध्ये ते स्वच्छ करा डाव्या हाताने पाणी टाका आणि उजव्या हाताने स्वच्छ करा आपण देव स्वच्छ करत आहोत आंघोळ पण ह्याच पद्धतीने घासाय आपल्याला करायची आहे बघा किती सुंदर असे देव निघालेले आहे काही गोष्टी आहे ज्या पाळायच्या असतात नाहीतर याने खूप मोठा दोष लागतो जर तुम्ही एकत्रच सगळे देव केले आणि जर त्यांना तुम्ही एकत्रच पाण्याने जर आंघोळ घातली अर्थात आपण एका देवाला आंघोळ घातल्यानंतर ते पाणी ते पाणी आपण दु दुसऱ्या देवाला वापरत नाही आणि जर तुम्ही सगळे देव एकत्र करून जर असं केलं तर ते चुकीचं आहे म्हणून सेपरेट म्हणून सेपरेट देव तुम्हाला धुवायचे आहे एकावर एक देव ठेवायचे नाही एका पाण्यात सगळे देव धुवायचे नाही आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आपण देव जेव्हा पुसतो ना फोटो असो किंवा मूर्ती असो त्याच्यात पण बऱ्याच चुका करतो त्या कशा आपण करतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे बघा इथे माझे सगळे देव असे छानपैकी मी स्वच्छ करून घेतले आहेत ते आता एका तांबडामध्ये ठेवते आणि नंतर तर, तर बघा जेव्हा तुम्ही देव स्वच्छ करत असता देवाचं वस्त्र एकच असतं भले तुम्ही एक वस्त्र घ्या पण एकाच वस्त्राने जेव्हा जर तुम्ही एका एका साईडने जर एका देवाची मूर्ती साफ केली तर ता अर्थात त्याच्या शेजारच्या साईडने तुम्हाला ती देवाची मूर्ती साफ करायची आहे असे पण त्याचे नियम नियम असतात जेव्हा तुम्ही फोटो स्वच्छ करत असता तेव्हा मूर्तीचंच वस्त्र त्या फोटोला लावू नका ते पण तुम्हाला दुसरं वस्त्र तुम तुमच्याकडे असावं किंवा जर तुम्हाला एकाच वस्त्राने जर तुमच्याकडे नसेल किंवा एकाच वस्त्राने जर तुम्हाला फोटो आणि मूर्ती दोन्ही पण स्वच्छ करायची असेल तर काय करायचं त्यांची दिशा बदला एका कोपऱ्याने जर तुम्ही मूर्ती स्वच्छ केल्या वस्त्राच्या एक एका कोपऱ्याने जर तुम्ही मूर्ती स्वच्छ केल्या तर दुसऱ्या कोपऱ्याने तुम्हाला फोटो स्वच्छ करायचा आहे आता फोटो कसा स्वच्छ करायचा ते तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला फक्त मूर्ती दाखवते आहे की मूर्ती किती छान पद्धतीने स्वच्छ चकाचक झालेली आहे तर आता तुम्हाला मी फोटो कुठल्या पद्धतीने स्वच्छ करायचं ते तुम्हाला दाखवत आहे बऱ्याच वेळा काय करतो ना आपण की सर्रास एक वस्त्र घेतो आणि इथून तिथून सगळे पटापट -पत देव स्वच्छ करतो आणि फोटोही स्वच्छ करतो असा मी तुम्हाला दाखवणार आहे की एका वस्त्राने नसेल खोत हो तुम्हाला तर त्याची साईड बघा मी ना एका साईडनं मूर्ती स्वच्छ केली आणि दुसऱ्या साईडने मी आता फोटो स्वच्छ करते आहे फोटो स्व कसा स्वच्छ करायचा ते बघा आधी आपण काय करतो सगळं एकत्र करतो बघा वरतून सुरुवात करतो आणि डायरेक्ट देवाच्या चेहऱ्यान परत जातो हे हे पूर्ण चुकीचं आहे आधी एक कोपरा घ्या त्याची धूळ काढा रोज फोटोला थोडी तरी धूळ असते माझ्या घरात तर असते आपल्या घरात सूर्यप्रकाश येतो थो, तो थोडासा धुळीचा भाग असतोच धूळ पण येते त्याच्याबरोबर आणि सूर्यप्रकाश आड जेव्हा येतो तेव्हा थोडीफार धूळ आपल्या घरात येतच असते तर बघा एका कोपऱ्याने मी आधी वरचा सगळा धुळीचा भाग स्वच्छ केला आहे त्याच्याबरोबर महाराजांना काय करायचं जिथे आपण गंध लावला आहे तो भाग आधी स्वच्छ करायचा त्याच्याचबरोबर बरोबर त्याच्यात त्याच्याचबरोबर स्वामींचा चेहरा पूर्ण डोळे किंवा कुठल्या पण देवाचा आता मी तुम्हाला स्वामींचा दाखवते आहे कुठल्याही दे देवाचा चेहरा तुम्हाला या पद्धतीने स्वच्छ करायचा असतो वेगवेगळी वस्त्रं तुमच्याकडे असेल तर चालेल नाही तर एकाच वस्त्राने दोन दिशा करून तुम्हाला फोटो स्वच्छ करायचा असतो डायरेक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा आबडदोबड फोटो स्वच्छ करू नका याने पण ही चुकीची देवपूजा असते आणि चुकीचे फोटो स्वच्छ करण्याची पद्धत असते आता त्याच्याचबरोबर मी रेणुका मातेचा पण फोटो आधी तुम्हाला वरची जी म्हणजे जी, जी ना आजूबाजूची घाण आहे धूळ आहे ती स्वच्छ करायची असते आणि नंतर जिथे कुंकू किंवा अष्टगंध लावला असेल तो भाग तुम्हाला स्वच्छ करायचा असतो आणि छान पद्धतीने देवपूजा करायची असते या सगळ्या गोष्टींना काहीही वेळ लागत नाही जेव्हा आपण आपल्या शरीराला ह्या गोष्टींची शिस्त लाव लावतो ना तर आपण जेव्हा सेवा करत असतो आपलं मनही प्रसन्न होतं की नाही पटापट पटापट काम करायचं जर तुम्हाला बघा आता आधी देवपूजा ही ब्राह्मतावरच केली पाहिजे पण आता ते नाही शक्य होत पण कमीत कमी, कमी अकरा वाजेच्या अति देवपूजा करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा अकरा बारा एक दोन होता तेव्हा आपण देवपूजा करतो ही सुद्धा एक चुकीची सु पद्धत आहे आता सगळ्यात महत्वाचं मी इथे देव सगळे छान मांडले आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई देवपूजा आपण जेव्हा करत असतो किंवा देव कधी स्वच्छ करायचे रोज देव देवघासायची का अजिबात नाही तुम्हाला जेव्हा सवड मिळेल जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्हाला देव घासायचे असता आता आम्ही जेव्हा तुम्हाला सांगत असतो की ना, ना कदी -कदी अमा की ना अमावस्याला आपल्याला घासायचे असता याचं कारण तुम्हाला सांगते की कधी कधी आपल्या देवांना पण धूळ लागलेली असते अमावस्या हा जो दिवस असतो ती तो तो दरिद्री नकारात्मकता घालवण्याचा दिवस असतो म्हणून त्या दिवशी जर तुम्ही तुमचे देव स्वच्छ केले तर लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात पण ज्यांना त्या दिवशी करणं शक्य होतं त्यांनी त्या दिवशी करावं पण ज्यांना जेव्हा जमेल असा कुठलाही शुभ मुहूर्त नाही की तुम्ही देव ह्याच दिवशी घासायला पाहिजे ज्या दिव दिवशी तुम्हाला वाटलं आहे की नाही आता देवाला थोडंसं खराब झालेले आहे त्या दिवशी तुम्ही घासू शकता देवाला स्वच्छ करायचा कुठलाही मुहूर्त नसतो आपण जेव्हा आपल्या स्किनला स्वच्छ करायचं कधी मुहूर्त काढतो का नाही ना, ना, ना तर वा ना ते हे देवाचं पण त्याच पद्धतीने आहे कुठलाच मुहूर्त नाही आहे तुम्ही कुठल्याही दिवशी तुमचे देव स्वच्छ करू शकता असं अजिबात नाही शुभ मुहूर्तावर केलं तरी चालतं किंवा रविवारी बऱ्याच महिलांना रविवारी सुट्टी असते तर तेव्हाही तुम्ही केलं तरी चालतं म्हणून कुठलाही गैरसमज करू नका की ह्याच दिवशी करायचं का आणि त्याच दिवशी करायचं का जेव्हा शक्य असेल त्या त्याच दिवशी करा फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करत असता तेव्हा ती पॉझिटिव्हिटी येते देवही स्वच्छ झाल्यावर आपल्याही आपल्यालाही छान वाटतं पण कृपया करून ब्रश वापरू नका आणि कुठलेही नियम पाळू नका शुद्ध अंतकरणाने आणि साध्या भोळ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करताना ते देवापर्यंत जाते पण पण कुठेतरी नियम अटी असतात जे तुम्हाला पाळावे पण लागतात तर तुम्ही बघितलं की ह्याच पद्धतीने कधीच म्हणजे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा कधीतरी महिन्यातून दोन तीन वेळा आपल्याला आपल्याला <laughs> देव स्वच्छ करायचे असेल तेव्हाही नाही जमलं दोन तीन वेळा तर दोन वेळा तरी तीन वेळा नाही शक्य होत तर दोन वेळा तरी आपल्याला आपले देव स्वच्छ करायचे असतात आणि देवांना पण छानपैकी ले पण करायचं असतं की नाही ते घासायचे नु नुसते घासायचे आणि ब्रश लावायचा असं करू नका देव छान पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायचे असतात देवांना देव पण दिलेलं असतं त्याचं भान आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे आजकाल ज्या बाजारात वापरलेल्या पावडरी मिळतात त्या कृपया करून देवाला वापरू नका मी परत एकदा सांगते कुठलाही ब्रश लावू नका आपल्याला देवाने मस्त हात दिलेले आहे हाताने स्वच्छ करा आणि जेव्हा ते लेपन करतो ना तो तर ती आतली पण जी घाण असेल प्रत्येकाच्या मूर्तीला आती आतून थोडीशी घाण असते तर घाण नाही म्हणणार त्याला थोडस जाळी वगैरे किंवा काळपटपणा असतो तर तो देखील निघून जातो पण प्लीज ब्रशचा वापर करू नका आणि ह्याच पद्धतीने आपल्याला देव स्वच्छ करायचे असतं आणि देवांना स्नान घालायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी करून खूप काही मिळत नाही पण मिळतं ते आत्मीय समाधान सुख जे लाख मुलाचं असतं तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता नक्कीच तुम्ही देवपूजा रोजच्या रोज एवढी प्रोडक्टिव्ह छानपैकी देवपूजा होत नाही तुमच्याकडनं मला माहिती आहे पण एखादा दिवस काढून देवांनाही छानपैकी क्लीन करायचं त्यांनाही मस्त चकचकीत करायचं आणि हे जे फुलं वगैरे आहे लक्षात घ्या आता चिलटे वगैरे होता फुलं पण दुसऱ्याच दिवशी जो हार किंवा जी फुलं तुम्ही देवाला वाहिलेले आहेत ते दुसऱ्याच दिवशी तुम्हाला काढून घ्यायचे आणि निर्मालात टाकायचे एक फुलं चार चार दिवस देवासमोर ठेवू नका देवाला ताजं फुल व्हायचं असतं की नाही जे यूज केलेलं आहे जे खराब झालेलं आहे ते फुल देवाला व्हायचं असतं तर याच पद्धतीने आजची माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समोर